बहुमताचं सरकार होतं, पण या बदमाश राज्यपालाने हद्दीत लफंगा राज्यपाल बसवला होता, त्यानं आम्हाला ती निवडणूक होऊ दिली नाही, त्यासाठी त्यांना दिल्लीचे आदेश होते. जे 16 आमदारसुद्धा आमच्या अखत्यारीत येतील, आम्ही त्याच्यावर कारवाई करू वगैरे 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 काय चाललं आहे ना, या भूलथापा बंद करा आणि आपण खरोखर वकील असाल तर न्यायालयाचा निर्णय पुन्हा वाचा. 3 महिन्यानंतर, 3 महिन्याच्या आत जर आपण कारवाई, आपण काय म्हणताय, आम्हाला अमर्याद वेळ आहे निर्णय घेण्यासाठी. या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये, लोकशाहीमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय द्यावा लागतो आणि वेळेचं बंधन असतं. तुम्ही कोण असे लॉर्ड फॉकलंड लागून गेलेला आहात, इथे आता ब्रिटिशांचा कायदा चालत नाही, ते भारतीय संविधान आहे, लक्षात घ्या. तर हिजाब असेल, केरळ स्टोरी असेल, वापर जो आहे तो धर्माचा वापर कर्नाटकमध्ये करण्याची वेळ काढूपणाची भूमिका, वेळ काढूपणाचे त्यांचं धोरण आहे, ते त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करते, पण हे वेळ काढू धोरण फार चालणार नाही. जस्टिस चंद्रचूड, मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, त्याच्यामुळे या वेळ काढू प्रकरणाचा फार फायदा ज्यांनी महाराष्ट्राची लूट केली आहे त्यांना होणार नाही. अपात्रचा निर्णय लवकरात लवकर देतील असं वाटतं, द्यावा लागेल त्यांना, का देणार नाही, त्यांचा छंद आहे पक्षांतर आणि व्यवसाय आहे पक्षांतर, बरं का, तरी हा निर्णय त्यांना लवकर द्यावा लागेल. आणि त्यासाठी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आम्हाला घेऊ दिली नाही, नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर ते सशक्य होतं, बहुमताचं सरकार होतं, पण या बदमाश राज्यपालाने हद्दीत लफंगा राज्यपाल बसवला होता, त्यानं आम्हाला ती निवडणूक होऊ दिली नाही, त्यासाठी त्यांना दिल्लीचे आदेश होते, कारण त्यांचं कारस्थान मोठं होतं. आणि मग असा अशी व्यक्ती बसवली आहे ज्याला लोकशाहीची चाड नाही, पक्षांतराविषयी राग नाही आणि पक्षांतर हा त्यांचा छंद आहे, अशा व्यक्तीला घटनेच्या प्रमुख खुर्चीवर बसवून शिवसेनेच्या बाबतीत हवे ते निर्णय करून घेणार. पण लक्षात घ्या, इतिहासात तुमची नोंद काळ्याकुट्ट अक्षरात होईल आणि भविष्यात तुम्हाला रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल, की मराठी जनता तुम्हाला सोडणार नाही. आज राज्यपालांची काय अब्रू राहिली आहे महाराष्ट्रात, निर्लज्ज राज्यपाल म्हणून त्यांची नोंद होते.